आज आपल्याला या मराठी वाक्याचं इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे. वाक्य मी अगोदर वाचते बघा. सूर्य उगवला हे वाक्य आहे साध्या भूतकाळातील. सूर्यला द सन, द सन. आता उगवला, राईज, रोज आणि रिझन हे आहेत क्रियापदाचे पहिले रूप, दुसरे रूप आणि तिसरे रूप. साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप येणार. उगवला, उगवला म्हणजे रोज, आर ओ एस सी, रोज. सूर्यला दसन, उगवलाला रोज हे क्रियापदाचे पहिले रूप आहे. राईज क्रियापदाचे दुसरे रूप आहे. रोज क्रियापदाचे तिसरे रूप. रिझन, दसन, रोज. सूर्य मावळला हे आहे साध्या भूतकाळातील वाक्य. सूर्यला दसन, दसन. मावळला, मावळला क्रियापदाचे दुसरे रूप येणार. क्रियापदाचे पहिले रूप, क्रियापदाचे दुसरे रूप, क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे दसन सेट, एसईटी सेट, सेट सेट सेट. दसन सेट म्हणजे सूर्य मावळला. तो विसरला हे वाक्य आहे साध्या भूतकाळातील. साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप. तो विसरला, तोला ही, विसरलाला फॉरगॉट, एफ ओ आर जी ओ टी, फॉरगॉट म्हणजे विसरला. ही फॉरगॉट म्हणजे तो विसरला. फॉरगेट म्हणजे विसरणे, क्रियापदाचे पहिले रूप. फॉरगॉट क्रियापदाचे दुसरे रूप म्हणजे विसरला. फॉरगॉटन हे क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे विसरलेला. फॉरगेट, फॉरगॉट, फॉरगॉटन. त्याने मला विचारलं, त्यानेला नंबर एक, मला नंबर दोन, विचारलं नंबर तीन. इंग्रजी वाक्य तयार करत असताना एक नंबरला तो एक नंबर ठेवायचा, कारण तो कर्ता असतो. कर्ता झाल्यानंतर इंग्रजीमध्ये क्रियापद घ्यायचं. क्रियापद कोठे असतो? तर मराठी वाक्यात सगळ्यात शेवटचा जो शब्द असतो तो क्रियापद असतो. कर्ता, त्यानंतर क्रियापद, नंतर नंबर दोनचा. एक, तीन आणि दोन. इंग्रजीमध्ये वाक्य तयार करत असताना सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. त्यानेला ही, नंबर तीनला विचारलं म्हणजे हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे. विचारलं म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप येणार. ही आस्क्ड, ए एस के ई डी, ही आस्क्ड. नंबर दोनला मला, मलासाठी मी. ही आस्क्ड मी, ए एस के आस्क म्हणजे विचारणे. आस्क्ड म्हणजे विचारला आणि क्रियापदाचे तिसरे रूप. आस्क्ड म्हणजे विचारलेले. आस्क, आस्क्ड, आस्क्ड. तो म्हणाला, तोला ही, म्हणाला सेड, एस ए आय डी सेड. हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे. एस ए वाय से हे क्रियापदाचे पहिले रूप, क्रियापदाचे दुसरे रूप, क्रियापदाचे तिसरे रूप. एस ए वाय से म्हणजे म्हणणे, एस ए आय डी सेड म्हणजे म्हणाला, एस ए आय डी सेड म्हणजे म्हणालेला. तोला ही, म्हणाला सेड, ही सेड. परमेश्वरानं आम्हाला वाचवलं. परमेश्वरानं नंबर एक, आम्हाला नंबर दोन, वाचवलं नंबर तीन. इंग्रजी वाक्य तयार करत असताना एक तो एक नंबरला ठेवायचा, कारण तो कर्ता असतो. कर्त्यानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा, तो क्रियापद असतो. नंबर तीन, कर्ता, क्रियापद आणि कर्म. परमेश्वराने आम्हाला वाचवलं. नंबर एक, नंबर तीन आणि नंबर दोन. एक नंबरला परमेश्वरानं, परमेश्वरानं म्हणजे गॉड, जीओडी, गॉड. नंबर तीन, वाचवलं, एसएव्ही सेव म्हणजे वाचविणे. सेवड म्हणजे वाचवला, सेवड म्हणजे वाचवलेला. गॉड सेवड, एस ए व्ही ई डी, गॉड सेवड. नंबर एक, नंबर तीन, नंबर दोनला आम्हाला, अस, यूएस अस म्हणजे आम्हाला.
गॉड सेव्ड अस. क्रियापदाचे पहिले रूप, क्रियापदाचे दुसरे रूप, क्रियापदाचे तिसरे रूप, द क्रियापदाचे दुसरे रूप. कारण हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे.